काम नाही झालं त्याला लोकांना काय घेणं. आता हे मी तीन कीर्तनं करतोय, थोडंसं अजून मशीन बरं आहे म्हणून उद्या आमच्या नाड्या बंद झाल्या का तुम्ही म्हणा इंद्रिका ना लगन लुटलं मरू द्या. लोकांना काय घेणं आहे, भुईमुगाचा शंका दाना आहे तोवर त्याचा मुक्काम पोत्याते, दाना निघून गेला त्याचा मुक्काम चुलीत, लोकांना काय घेणं आहे. लव इज ए मनी अँड मनी इज अ लव, मनी इज अ लाईफ अँड लाईफ इज ए मनी, नो मनी नो लव इन द वर्ल्ड. काय माणसं म्हणते बा ती प्रियशी माझ्यावर लय प्रेम करती, पागल आहे तू. कोणत्या प्रियशीनं प्रियकरचं हॉटेलचं बिल दिलं त्याला म्हणा बॉटवर कर, देणारच नाही ते हुशार मॉडेल आहे. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं, तर ही एक कांडी चुकीत आहे. याला विचारलं तुला घे इंटरेस्ट नाही, अरे पैसेच नाही तर काय इंटरेस्ट, कोण करतं कोणावर प्रेम. आता हे आपण म्हणतो बाप्पा या संगती गाडीवर हिंडती, तिला खर्चच नाही तर ती गाडीवर हिंड नाही तर काय करीन, मोबाईलला बिल आपलं आहे, मोबाईल आपण घेऊन द्यायले, गाडी आपली आहे, गाडीला पेट्रोल आपलं आहे, मग तिला काय फक्त मागं बसायचं एवढंच आहे ना. कोणकोणासाठी मरायला मोकळाय, एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं, काय बोंबलं ती ती बाई, देवान तुझी रानरंटकी झाली मेल्या मला काला ठुलन त्यांना काला नेलं, कशा गपावून जगून कोणच्या गपावून जगून, काय माया जगण्यात मजा येईन, बै 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 बै, बांगड्या फोडीतीन तोंड झोडीतीन लुगडं फाडीतीन, ज ज नवरा जळवतून ती आगी कवडीती, आणि दोन तीन बाया तिला माग वडी द्या, अशी झाळाजवळ ने आणि थोडी ढिल्ली करा बरं, अशी न्यायची झाडं जाऊन द्यायची दिल्ली करून, चिंगाट घर गाठील तिका इडी घर दुनिया भामटेचे महाराज यांच्या काय नाही लागल. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव मॅरेज आहे, त्यांनी सांगितलं कोणाशी, त्यांनी सांगितलं शी इज माय कॉलेज फ्रेंड, ती माझ्याबरोबर कळलं होती म्हणला, एक मिनटं मी तिच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही, इसी के बिना मी पलभर बिझी नाही सकता, अगर व नहा मिली तो मैं रेल्वे किनीचे शो जाऊंगा. आता लई बारीक आपल्याला नाही जमायचं, ते ज्याचं त्याचा व्यवहार झाला त्याला साधू. त्या मित्राला सांगितलं मी काय सोमवारी लग्नाला येऊ शकत नाही पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो, हे गेलो मंगळवारी आशीर्वाद द्यायला, ज्याचं सोमवारी लग्न होतं ते असं दाढी लातलावून बसलो होतो, हा गेल्यानंतर मला व्हाय यू आर बिकम नर्वस, यांनी सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस, यांनी सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम, यांनी सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस, म्हणले काय काल लग्नच झालं नाही, यानं फोटो आणला होता तोच पडला खाली ती आहे, तो म्हणला काय झालं काय नाही, म्हणलं दीड तास तिनं माझ्याकडे शक्ती घेतल्या, मी तुमचीच आहे, तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही, तुम्हारे बिना मी जी नाही सकती, फुल आहे गुलाब की आहे लडकी आहे गरीब की असं काय ते परत असतंय, मी बारीक सांगितलं तुम्ही माझ्यावर शंका घ्या कुठे डोक्यात, माणसानं सावध राहा. आणि मग मी ते तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे, मी तुमची नाही तर कुणाची होऊ शकत नाही, तुम्हाला बिना मी पलभर बी जी नाही सकती असं म्हणत तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं गप पाहणीत, आणि कोर्टाच्या पायरीवर गेलो ती मला म्हणली मी तुमची तर आहेच आता, फक्त तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे, प्रेम कशावर आलं पैसे, याने सांगितलं 5,000 पोरकाल थांबन मराय. मग याच्या मित्राने याला सांगितलं अरे बावळाटा तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 आहेत पण माझ्या चुलत्याच्या नावे 2,00,000 आहेत आणि त्याला काही पोरग नाही मलाच मिळणार आहे. तो म्हणला हेच सांगितलं मी तिला, ती माझ्या चुलत्या संगच गेली मी बसलो तुही वाट पाहत असं काय होत. जगाच्या नादी नाही लागायचं, एक नद्या स्वच्छ ठेवा, या खरं ऍडव्होकेट साहेबांना शुभेच्छा आहे. दोन झाडं लावा. 3 तरुणपणात माणूस मेला 30-40 वर्षाचा तर त्याचे अवयव काढून घ्या, काढून घ्या अवयव. त्याच्या अवयवाने जर दुसऱ्याचा संसार सुखी होत असेल तर काढून घ्यायला काय हरकत नाही, तरी तुम्ही तसंही ते प्रेत जाणार आहे. 3 आणि 4 तरुण पोरांना सांगतो पोरणो जरा मापात जगायला शिका आणि एक काम करा पोरणो लय माझाटल्यावानी करू नका, 2-3 वर्षात 2-3 आठवड्यातून एकदा आठवड्यातून एकदा एक 4-5 पोरं एकत्र या आणि गावांमधली जी मंदिरं आहेत ही मंदिरं एकदा स्वच्छ करा आणि नवीन मंदिरं बांधायचं कोणच्या डोक्यात आणू नका, हा येतेच झाडती नाही नको नको, देवळांमधली ऊर्जाच गेली काय मत आहे तुमचं, अहो पायाचंच नाही त्या देवळाकडे म्हणजे काय उपयोग येतं, ज्यांची घरं देवळा शेजारी त्यांनाच माहीत नाही आज एखादशी ते पक होतो आज म्हणते आज घर एखाद ते आईला मी आता अंडे खाली मी कवा, हा विनोद नाही मारा. आणि
दोन चार पोरांना सांगतो पोरांनो तुम्ही जर एकत्र आले ना दोन तीन पोरं हे बा तसं आपण गप्पा मारायला 15-20 मिनिटं एकत्र येतोच क्रिकेट खेळायला येतो एक दोन तीन वेळा जर तुम्ही एकदा आले ना पोरांनो एक रविवार तुम्हाला थोडा त्रास होईल लोक बोंबलणार हसणार नाव उठवणार पण रेग्युलर जर सुरू झालं तर गावातल्या मंदिरांमधलं तेज आपाप वाढेल हे बघ सुरुवातीला एक दोन झाडू घ्या फक्त मंदिराचा परिसर झाडायचा एक 15-20 मिनिटं आता गावात कुटाळखोर मंडळी राहतील हायला झाले बा साधू ते इंदुरीकडलं नाही काम तिथं येडशी त्यांनी दिलं तुम्हालाही दिलं कामाला त्याला पाहिलं ज्वरात झाडायचं त्याच्या अंगो फोपटा उडायला पाहिजे चल नाही पण ते करायलाच पाहिजे आणि गावांमधले ज्या भंगलेल्या मूर्ती आहेत भंगलेल्या त्या उद्या उचला हे हात तुटेल पाय तुटेल जे देव आहेत फिकून देते त्याच्यात ऊर्जा राहिली नाही एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट इट कन्वर्ट इन टू अनादर वन फॉर्म टू अनादर फॉर्म इट इज कॉल्ड एनर्जी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऊर्जा निर्माण करता येत नाही ऊर्जा निर्माण ट्रान्सफर करावी लागते ऊर्जा बदला आता सरपंच पोलीस पाटील आणि तंटमुक्ती अध्यक्ष तिघांना एक काम सांगतो तुम्ही म्हणाल आज कोणाला सोडील तुम्ही जे खरं आहे त्याचे तुम्ही तिघांनी उद्या पोलीस स्टेशनला जायचं आणि पोलीस स्टेशनला एक असा रिपोर्ट द्यायचा आठवड्यातून एकदा ए आठवड्यातून एकदा शाळेच्या आणि कॉलेजच्या परिसरात पोलीस आला पाहिजे आणि शाळा भरताना आणि शाळा सुटताना साळेभोवती जो सांड माल हिंडतो हा एकदा हनून आणला पाहिजे याच्यावर तुमचं काय मत आहे हे पुरींना पाहिलं कुत्र्याचा आवाज काढणारी बोकड्याचा आवाज काढणारी ही जी ग्रीक क्रॉसची जी क्वालिटी आहे 70ची पल्सर 10चा मोबाईल स्वॅक्सचा असा घाणवास बगलात गोशिड्या वन साईड भांग ही हल्ली पाहिजे तुमचं काय मत आहे महाराज महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता थोडी जागेवर राहिली नाही तर जनता काही करील पोलीस खातं आता 5-7 वर्ष स्ट्रिक्ट झालं आहे आणि तरुण पोरं ध्यानात ठेवा ही मोर्चे बिरचे आंदोलनं करू नका आता ती गेले दिवस हवा संपली ती 15 वर्षापूर्वी टपरी पिटून पळून गेलेलं चालत होतं आता नाही आता 100% लांग जनता मोबाईलमध्ये आणि 80% जनता CCTV कॅमेऱ्यात आहे जर गाठ पडली ना टपरी पेटवताना अशी खुटी उतन खुटा उपटन पण खुटी निघायची हा विनोद नाही 3 महिने जामीन नाही आता आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही हातानं तुमच्यापैकी कोणी गुतेला असं दंगलीत तर त्याला विचारा ना कसं काय त्याला फक्त म्हणा उद्या मोर्चा आहे मी गावाला चाललो आग लाव त्या मोर्चा नका याच्यात उतरू नका पोरानो आयुष्य बर्बाद करू नका एक तर आपल्याला आयुष्य आहे कमी आणि हे ए आयुष्य कमी आहे पोरानो कोणी आपल्यावर प्रसंग आल्यावर नाही काय म्हणते तुम्ही आपला उलटा खिसा चालू आहे थोडंसं आपल्या गाडीत पेट्रोल आहे म्हणून लोक आपल्याला हात करतात आपणच लुटी चालल्यो कोणी म्हणलं तुम्हाला मला सोडी दो का नाही आपल्या गाडीत पेट्रोल आहे म्हणून कोणी म्हणतं मला तिथपर्यंत लिफ्ट दे जर आपलं पेट्रोल सगळं आपण लुटीत चाललो तर आपलाच मित्र आपल्याला बाधतो तो आहे का त्याला पाहिजे हे माझं आपलं बंद पडल काय नाही जगाला काही घेणं नाही महाराज लव इज ए मनी अँड मनी इज ए लव आज अशोक पाटलासारख्या माणसाची समाजाला गरज आहे त्या माणसाच्या बिचाऱ्याचं ह्या साहेबांनी वाढदिवसाला एवढं कीर्तन ठेवल्यामुळं जन्माची सफलता झाली कशी जन्म आला त्याचे जन्म आला त्याचे जन्म आला त्याचे जय हो आज ह्या साहेबांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला खरं त्यांच्या जीवनाची सफलता झाली
आणि आता कार्यकर्ते वगैरे मंडळी धना ठेवा. ए राजकारण काय आमचा विषय नाही, आम्ही त्यापासून लांब लांबच बरे. मला काय म्हणत होते राहू बे, म्हणजे आहे ते घ्या ठोकून चटी करून घ्या. मला माझं लागले लोक म्हणलं बरं एकदा फॉर्म म्हणलं गेलं बाबा गेला आणि तसं नाही गेला. अहो ते आपलं काम आहे का महाराज, ते काय येड्याचं काम आहे का भाऊ, आपल्याला पाडून टाकतील लोक. समाज विचित्र झाला महाराज. आता तुमच्यातलेच निमे पाडतील मला, मी उभं राहिलो तुम्ही गंज कशकीत होतो मरून येईल दाखवा त्याला त्याची जागा. म्हणजे बाबा गेला आणि त्याच मॅ गेला फेटा गेला आणि घ्या कटोर राहतात फेट कसे बी याच्यामुळं मिळतही दोन टाईम द्या बा महाराज. ही जी काम आहे आणि आता याला कारण सांगतो थोडंसं तरुण मंडळी नीट ऐका. मतदान कोणाला करा पण मतदानाने काही पथ्य पाळली पाहिजेत. एक कुणाकडून काही मिळेल ही अपेक्षा ठेवू नका. आणि दोन स्वतःला विकल्यासारखं करू नका. थोडा स्वाभिमान जागा करा. हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे. वाघ फाडला होता संभाजीनं, गोवा नाही. मतदान कसं करावं माहिती पोरानं, ते कोणाचा रुपया घ्यायचा नाही, कोणाचा रुपया घ्यायचा नाही, कोणाच्या गाडीत बसायचं नाही, कोणाचा चहा प्यायचा नाही. मतदानाच्या दिवशी सकाळी टाईटमध्ये उठायचं, आंघोळ बिंघोळ करून पहिला नंबर लागतो. मी तर दरवर्षी पहिलाच जात असतो मला, 7:15 हजर पोलिसाच्या अगोदर आपण. नाही नाही वजनात पायी पायी याच कोणी म्हणलं ना सोडी तो का हाय मला ये मी पायी 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 जायचं. नाही सायकल आहे ना घंटी वाजत जायचं. आपण काय नागरिक आहेत, कोणाचा रुपया घ्यायचा नाही, योग्य व्यक्तीचं बटन दाबायचं आणि चहा न प्याता घरी यायचं. त्या दिवशी तुम्हाला समाधान वाटेल की मी दिलेलं मत वाया गेलं नाही आणि मी स्वीकलो गेलो नाही, मी कांदा झालो नाही. आणि स्वाभिमानानं जगायला माणूस ताईट असतो. आणि आता ही मतदान प्रक्रिया आहे ना महाराज, आता आमदार साहेब तुम्ही सगळं शिकले लोक, लोकांमध्ये अजून मतदानाचं परिवर्तन झालंच नाही महाराज. तुम्ही यंदाचा अभ्यास करा लोकसभेचा. मीडिया सांगत होती मतदान करा, पेपर सांगत होता, नटनाट्या सांगत होत्या, हॉलिवूड तर अख्खं त्याच कामाला लागलं होतं, तरी 55% झालं म्हणलं. आता काय म्हणावं, मतदान किती व्हायला पाहिजे महाराज? महाराज 80-85 त्याला कसे, 55 काय कसे, 55 काही कसत नाही ना, 45 त्यांच्याचे ना. तुम्ही वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे? होय आपलंच सोडा. आता हे शिकलेले लोक आहे, शिक्षक लोक, हे डीएड बीएडवाले शिक्षक लोक, आता यांना बुद्ध्या कमी आहेत का? मरणाची आखली यांना, पैसा मोकार यांना. दोघं जर रिटायर झाले तर गावाची खरेदी घेते. मग शिक्षक मतदारसंघाचा आमदार कोण असायला पाहिजे? शिक्षकच असायला पाहिजे. त्यांना अजून ती एकदाही जमलं नाही. त्यांचा पदवीधराचं तर त्याच्यापेक्षा भोंग आहे. पदवीधरात मतदान कोणी करायचं असतं? पदवीधरानं. आता त्या अडाणी मतदान आहे का शिकेले? त्यांना काही सांगायची गरज आहे का? गेल्या वर्षी आमचं नाशिक नंदुरबार धुळेचं मतदान झालं, किती टक्के झालं माहिती का? 55. आता शिकलेले लोक जर 45% मतदान करते नाही, काय वांग कळालं यांना लोकशाही? अहो हे मतदान न करणाऱ्यांची लिस्ट काढली पाहिजे, यांना 3-3 महिने सस्पेंड केलं पाहिजे. काय कळतं यांना? आता त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. त्याच्यात 9,000 बाद आहे कोणशी, मग आमचा धोत्रावाला गडी नाही का? 100 घेतो पण फिट ठुकीतो, जाऊ द्या घेऊ द्या. नाही नाही महाराज, इथं कुठंतरी परिवर्तन काय झालं प्रॉब्लेम? शनिवार आली सुट्टी, इथे लोकसभेच्या वेळेस असाच घोटाळा झाला तुमचा. 29 होते ना तुम्ही, आपल्याकडे डिटेल असतं ते, असं बोगस आहे का आपलं? आपलं वाक्य कधी बोगलं? तुम्ही म्हणते 29 होते. प्रॉब्लेम असा होता, 27, 28, 29 आणि 1 मेला महाराष्ट्र दिनाची सुट्टी होती, बोंग्या झाला ना. पहिल्या 2 आल्या सुट्ट्या, 29 तर सुट्टी होतीच, 28 सुट्टी होतीच आणि 30 टाकायची होती, 1 परत महाराष्ट्र दिन. तो झटका झाला महाराज. मतदान असं बुधवारी गुरुवारी घ्यायला पाहिजे, रविवार नको. ते रविवारमुळं निम्यांना शनिवार तर राहतोच,
चला सासरवाडीला. पोरांनो जागरूक व्हा. नाही नाही, या गोष्टी आता कटाक्षाने सांगितल्या पाहिजे. प्राध्यापकांना 12वीच्या पुढच्या पोरांना मतदानाचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे. सरपंचांनी शेतकऱ्याला पटवून दिलं पाहिजे. बरं, आता लोक आमच्यासारखेच ऐकत आहेत. आता मी सांगितलेलं तुम्हाला पटलंय का नाही, मग तुम्ही करणार का नाही? का नुसतं माया पडत हे खरंय खरंय मी निघून गेलो का? अरे धंदा आहे त्याचा. नाही रे, नाही नाही नाही, मी मरेल ना. माझे कीर्तन महाराज म्हणून ऐकत नका रे जाऊ महाराज, तुमचा मुलगा म्हणून ऐका, ती सत्तेच आहे. हां, आता सरपंचांनी त्यांना एक काम सांगायचं राहिलं. तुम्ही म्हणाल बरं झालं गेलं ते डोक्यातून, जाणारच नाही. ही 10वी 12वीची सांड मंडळी हल्ली पाहिजे. मुलींना बऱ्याच ठिकाणी संरक्षण राहिलं नाही, कारण पुरीने 2-4 वर्षात फार लाज बीज फार सोडून दिली. कुडून प्रेम उठलंय त्यांना हेच कळा ना. क्वालिटी नाही, दर्जा नाही, बंगार बंगार कोणावरही प्रेम. पुरीनं तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. असे हलकट विचार नाही आपले. कारण मला गेला म्हणून एक झाड लावा, आणि सरपंच उपसरपंचनी गावानं आमच्या ताब्यात सत्ता दिली म्हणून एक एक झाड लावा, आणि त्या झाडाला फक्त वर्षभरच पाणी घाला. लिहून ठेवा बा ॲडव्होकेट साहेबांच्या वाढदिवसाला, उन्हाळ्यातसुद्धा पाऊस पडेल. आता भाषणं करून झाडं जागणार नाही, आता कृतीच करावी लागेल. तुमचं काय मत आहे? आणि एक झाड लावाल तर हाच खरा महाराज. हे दोन्ही बिचारी नवरा बायको सेवाधारी समाजात मिसळणारं कुटुंब आहे. मी त्यांच्या घरी गेलो होतो एकदा जेवायला. त्या बाई हे सात्विक कुटुंब आहेत महाराज. म्हणजे ही कुटुंब समाजात एवढी मिसळत आहेत याचं कारण ते रक्तात आहे. हे कशात आहे? आणि राजकारण परमार्थ या गोष्टी रक्तात असावं लागतात महाराज. असं बोगस राजकारण आता राहिलं नाही पहिल्यासारखं. ते पहिलं वेगळं होतं बा. पहिलं कार्यकर्ते सांभाळायला त्रास नव्हता. आता कार्यकर्ता जर म्हणणार आपलं एवढं काम करायचं आहे, आपण जर म्हणणार रविवारी पाहू, मला म्हणलं तू मी 40 वर्ष काल असं मराठव्या मागे हिंडत होतो, चाललो दुसऱ्या पक्षात. आता कार्यकर्ते असायची निष्ठा राहिली नाही. आता निष्ठा निष्ठी झाली सगळी. आपण हरण्यापर्यंत ना पक्ष बदलावला होती, यायला तू हरच घरी घेऊन आला बघ घाल तू कोण. आता निष्ठा राहिली नाही. आता एक आणि एकच झालंय, स्वार्थ अधिक स्वार्थ. नाही तर 10 वर्षापूर्वी अशोकरावांच्या मागं हिंडणारे कार्यकर्ते ना आजचे कार्यकर्ते याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. 10 वर्षापूर्वी माणसं त्यांच्या मागं हिंडायची तर आपल्यातला एक माणूस मोठा होतोय म्हणून, आज माणसं हिंडतात ती काही काम होईल म्हणून, हा फरक आहे.